ज्या दिवसामध्ये राजा हंतोय त्या पुस्तकापासून स्टार्ट जायची. मी जास्त बाबूशेटीवर सोपवतो. तुमच्या डोक्यात जो बैल आहे तो बैल तुम्ही घाला, मी गाडी हंतो. पीठ लागलं चांगलं, तेजा पण चांगला पळाला, तेजाने साथ दिली म्हणून एक नंबर झाला. माळशिरस चाड्याला ही जोडी पळवायची होती 100%. तेजा शिर्डीला गेलता तिकडं, आता आल्यानंतर तेजा माळशिरस इथं पळवला. बर बर. हा ही तब्येत मेंटेन मध्ये मापात घरने की गाव कोणाला माहित नव्हतं. राजानं धावून दिलं राजाच्या पळायच्या जोरावरती स्पीडवरती धावून दिलं गाव. राजा काय आता आम्हाला बिना गुलाला जर सोडायचं दिसत नाही असं दिसते. घसा बसला आहे आज, पायाचा थोडा प्रॉब्लेम आहे, तरी पण एवढा आनंद झाला तरी मी फायनल झाल्यानंतर मध्ये गेलो. सलग 5 मैदानात आपण एक नंबर करतोय म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी खुशी काय नाही. आणि त्यात हिंद केसरीचं जुना पुळाचं मैदान आहे. मागच्या बाकरीचा बैल आपल्या सर्वांना माहीत आहे, गरिबाजी लक्ष्मी म्हणून आज सगळ्या महाराष्ट्रात ओळखलं जाते. आणि त्याच कुठंतरी त्या गोष्टीचा राजाला म्हणजे एक काय म्हणतात जाण आहे त्या गोष्टीची. तर मित्रांनो, चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, वेगाचं रन मशीन म्हणून त्याला ओळखलं जातं असं अच्युत दादा आपल्या समवेत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगशील आज राजा म्हणजे काय, तुमचं नातं एक वेगळंच आहे आणि काय सांगशील त्याबद्दल? राजाचं माझं नातं वेगळंच आहे. ज्या दिवसापासून राजा हंतोय त्या पुस्तकापासून स्टारच आहे ती. बर. गुलाबातच बैल आहे कायम. तुम्ही स्टार प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगते की स्टार आहेत, काय सांगाल? म्हणजे एक प्रकारे वेगळंच स्पीड आता सध्या राजाला लागत आहे. काय 100%. आता 5 वेळा सलग एक नंबर केला राजा. बर. हिंद केसरीचा मान माळशिरसचा पटकवला राजानं. बर. संपूर्ण आता टीम झाली, राजाची झाली, बाबू शेठ झाली किंवा बाबा झाले, चर्चा काय होती का? आता महत्वाचं हे मैदान होतं की बाबा पैरे वगैरे झाले काय, कशा पद्धतीने पैरे करावे जर विचारणे वगैरे होतं. मी जास्त बाबू शेठवर सोपवतो. तुमच्या डोक्यात जो बैल आहे तो बैल तुम्ही घाला, मी गाडी हानतो. बर. असं फक्त सांगतो. राजा आणि तेजा पाळाला ओगलेवाडीचा. ओगलेवाडीचा तेजा म्हटलं तुमच्या भागातलाच बैल. एक प्रकारचा अभिमान वाटतो की बाबा आपल्या भागातला बैल सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन आज नाव करतो. काय सांगाल? 100%. हा, तेजाचा पण पळ स्पीड आहे गाडीला, गाडीला स्पीड लागलं चांगलं. तेजा पण चांगला पळाला, तेजाने साथ दिली म्हणून एक नंबर झाला. बरेच प्रेक्षकांची इच्छा होती की तुमची मुलाखत घ्यावी. आणि आजचा थरार कशा पद्धतीने होता दादा? आज गट सेमी फायनल कशा पद्धतीने? गट पण अंतरण गाडी काढला, सेमी पण अंतरण, फायनल पण अंतरणच केला गाडी. बर. आणि आजचं म्हणजे ओगलेवाडीचा तेजा आणि गर्णिकेचा राजा मला वाटतं पहिल्यांदाच पळाला. बर. त्या जोडीबद्दल काय सांगाल, कशा पद्धतीने? माळशिरस चाड्याला ही जोडी पळवायची होती 100%. तेजा शिर्डीला गेलता तिकडं, आता आल्यानंतर तेजा माळशिरस इथं पळवला. बर बर. एक प्रकारे काय तुमची काय जास्त शरीर एष्टी नाही काय नाही, तरी एवढे गाडी कशी म्हणजे स्किल महत्वाचं असते गाडी चालवणं. जास्त पण तब्येत करून काय फायदा नाही, पुढे उडी टाकायला लागते, गाडी अडचणीत जाते. बर. हाही तब्येत मेंटेन मध्ये मापात स्किल लागते त्याला, महत्वाचं आहे. चुदादा, एक प्रकारे गर्णिकीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केले आपल्या राजा, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे सांगली वाघ म्हटलं तर आपल्या राजाचं नाव निघतं. काय सांगतो? गर्णिकी गाव कोणाला माहित नव्हतं, राजानं धावून दिलं. बर. राजाच्या पळायच्या जोरावरती स्पीडवरती धावून दिलं गाव. अच्छू ड्रायव्हर, तुम्ही आता ड्रायव्हर की क्षेत्रामध्ये आहेत, बरीचशी रिस्क असते, फॅमिलीच पाठिंबा पण महत्वाचा असतोय, काय सांगाल त्याबद्दल? घरच्यांचा मग सपोर्ट आहे म्हणून आता इथंपर्यंत मी आहे. कारण जे आपलं बैल मापातलं म्हणजे आपण चांगला बैल कुठला आहे, गाडी बैल बाहेर बीर जाणार नाही ते बघूनच सांगतोय ना. बर. आपलं पण घरातलं बघूनच सगळं व्यवस्थित. बर. मुन्ना दादा आहेत आपल्या समवेत. बोला. काय लंगडत आहे का काय? हो, आज पाय जरा मुरगळलेला आहे सकाळपासूनच, त्याच्यामुळे जरा लांब लांबच चालू होत. आज काय वेगळा आनंद? आज वेगळा सांगायची गरज नाही तुम्हाला, हिंद केसरी मान काय असतो तुम्हाला पण माहित आहे. आणि आपला राजा काय आता आम्हाला बिना गुलाला जर सोडायचं दिसत नाही असं दिसते. राजा हे रेकॉर्ड सगळंच तोडणार आहे आणि तोडलेच जमाय, कारण सगळ्या टॉपच्या 5 मैदानामध्ये राजा एक नंबर करतोय. वडून वडून घसा बसला. हो, भरपूर आज घसा बसलाय. आज पायाचा थोडा प्रॉब्लेम आहे, तरी पण एवढा आनंद झाला तरी मी फायनल झाल्यानंतर मध्ये गेलो. बाबांचा जल्लोष पहिल्यांदाच एवढा पाहिलाय. बाबांना हे प्रेम आहे आपल्या जनतेचं, असलं आपल्याला असणाऱ्या युट्यूबरांचं, आपल्याला इथं असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचं, आज सगळ्या लोकांचं प्रेम आहे. त्यामुळे आज बाबांना आमच्या मुलांनी नाही तर बाहेरच्या येणाऱ्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी येऊन बाबांना उचललं, हे त्यांचं प्रेम आहे. मुन्ना दादा,
मैदान हिंद केसरीच आहे. एक प्रकारे इच्छा असते बैलगाडी मालकाची की बाबा हिंद केसरी मैदानामध्ये गुलाल पटकावं, काय सांगाल त्याबद्दल? 100% असते, कारण इथं गट पास झाला तरी त्याला एवढं समाधान असते की त्याच्या त्या माणसाला आनंद असू असतोय की बाबा आपला बल हिंद केसरी मैदानात गट पास होतोय. आणि आज सलग 5 मैदानात आपण एक नंबर करतोय, म्हणजे याच्यापेक्षा मोठी खुशी काय नाही. आणि त्यात हिंद केसरी जर जुना मैदान आहे, मागच्या वेळा मी याच मैदानावरती जरा पराभव स्वीकारला होता, पण त्यात आज भरून काढून आम्ही सगळ्या फॅन फॉलोईंगचा आणि सगळ्या लोकांना खुश केलं. बस एवढं समाधान आहे राजाकडे. गरीबाची लक्ष्मी म्हणायचे, चटणी भाकरीचा बैल आपल्या सर्वांना माहित आहे, गरीबाची लक्ष्मी म्हणून आज सगळ्या महाराष्ट्रात ओळखलं जाते. आणि त्याच कुठेतरी त्या गोष्टीचा राजाला म्हणजे एक काय म्हणतात जाण आहे त्या गोष्टीची, म्हणून आज तो राजा आपल्याला सर्वांना आणि निकालला एवढा आता हावरा झाला राजा की प्रत्येक तोंडात नाही येते की राजा त्या समोरच्या 100-150 फुटात काय करतो हे कुणालाही माहित नाही. एवढा मोठा आता राजाचं फॅन फॉलोइंग पण वाढले आणि आम्ही आनंद आहे, खुश आहे. चटणी भाकरीचं पहिलवान 100% नाव केलं. हो 100%, 100%. आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा आणि आम्हाला आनंद आहे. आज क्वचितच पाहायला मिळतं की एका बैलानं सलग 5 मैदानाचा एक नंबरचा गुलाला घेतलाय. हो घेतला पण कारण गुलालासाठी आता बैलगाडी मालक असं वाटतं की गुलाल मिळतोय का नाही, गुलाल मिळतोय का नाही ही शंका असते, काय सांगा? बरोबर आहे की आज कसं असते प्रत्येकाचा बैल कुठे रिवर्स झालेला असतोय, थोडा एक नंबर मध्ये पळणारे बैल सुद्धा आज कुठेतरी थोडी कमी पळतात, पण आपला राजा असा आहे की जवळपासून पेटला तो पण अजून रिवर्स नाही. एवढ्यापेक्षा म्हणजे एवढा आनंद आहे आपल्याला की बास की बैलाला त्या गोष्टीची जाणीव आहे आणि बैलाला आपल्या मालकाच्या भावना आणि या महाराष्ट्र लोकांचं ठाण बोलून समजते की बाबा कुठेतरी आपण या मालकाला वर आणण्याचं काम आज राजा करतो. ड्रायव्हरचं पण तेवढंच महत्व आहे. अच्युतचा तर विषय सोडून द्या, अच्युत आमच्यासाठी घरातला सदस्य झालाय आणि जिथं अच्युत आहे तिथं राजा आहे, राजा आला का तिथं गुलाल फिक्स झालाय, त्याच्यामुळे आम्ही आता ते अच्युत आमच्या घरातला मेंबर आहे. अच्युत वर बोलण्याचं एवढं म्हणजे शब्द आमच्याकडे नाहीत की एवढं आम्ही अच्युत विषयी बोलू की अच्युत एक नंबर आहे आपल्यासाठी आणि एक निष्ठ ड्रायव्हर आपल्या राजासाठी अच्युत आहे. पहिल्यापासून बघतोय आपण की अच्युत आला की फक्त एकच गाडी मारतो अड्ड्यात, ती मग आपल्या घरणीची राजाची. राजा प्लस अच्युत ड्रायव्हर म्हटलं की गुलाल फिक्स झाले. हे आता एक महाराष्ट्रात एक समीकरण नवीन तयार झाले, जिथं अच्युत आहे तिथं राजा आहे आणि जिथं राजा आहे तिथं दोघांकडून मिळून आपल्याला गुलाल फिक्स आहे. आज हिंद गेस पुसेगावचं मैदान असू द्या, तुम्ही कोणतंही मोठं मैदान घ्या, तिथं आपल्याला अच्युत आहे आणि अच्युतनं आपल्याला गुलालच करून दिलेला आहे. मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान अतिशय मैदानाचं काही विषय नाही, 40 वर्षाची परंपरा आहे या मैदानाला, त्यामुळे मैदानावर कोणता दंगा नाही, काय नाही, नियोजनवाले समितीवाले एक नंबरची माणसं आहेत, एक नंबर निर्णय झालेत, कुठेही काय कालवा नाही, काय नाही. चालतं दादा, मला पण सातारला जायचं आहे.